मला अतिशय आनंद आहे की कोयासान विद्यापीठ जे जापान मधलं एक अतिशय महत्त्वाचं विद्यापीठ आहे, तसा या विद्यापीठाचा 1200 वर्षाचा इतिहास आहे, पण गेले 120 वर्ष हे आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण देत आहे। या विद्यापीठाने आपल्या 120 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही उपाधी मला दिली आहे। आणि मी असं म्हणेन की ही जी उपाधी मला मिळाली ती केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि ज्यांनी मला संधी दिली काम करण्याची, ते सर्व मग महाराष्ट्रातली जनता असेल, माझे नेते असतील किंवा माझे साथीदार असतील, या सगळ्यांमुळे हे कार्य मी करू शकलो। आणि विशेषतः जे त्यांनी मेन्शन केलं आहे की ही जी काही उपाधी दिली आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात, जलसंधारणाच्या क्षेत्रात, सामाजिक समतेच्या क्षेत्रात आणि उद्योगाच्या क्षेत्रात जे कार्य केलं आहे त्या कार्याबद्दल त्यांनी ही उपाधी दिलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादामुळे ही उपाधी या ठिकाणी मिळाली आहे। मी ही माझी उपाधी जनतेला समर्पित करतो आणि कोयासान विद्यापीठाचे मनापासून आभार मानतो। सर, मांडणार की 75 वर्ष महाराष्ट्राला पूर्ण होत आहेत 2035 साली, त्या दृष्टीने तुम्ही कामकाज सुरू केलं, नेमका काय विचार आहे महाराष्ट्र? मुळातच आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आव्हान आपल्यासमोर असतात, त्या आव्हानांचा सामना करावा लागतो, रोज जे कामकाज आहे ते करावं लागतं, पण कुठेतरी आपली दृष्टी ही भविष्याकडे असली पाहिजे। 2000 साली APJ अब्दुल कलामांनी जर मिशन 2020 मांडलं नसतं तर कदाचित त्याच्याकडे आपण अग्रसर झालो नसतो। मोदीजींनी 2047 साली विकसित भारत करण्याची संकल्पना मांडली नसती तर कदाचित त्याच्याकडे आपण अग्रसर झालो नसतो। त्यामुळे 2035 साली महाराष्ट्र 75 वर्षाचा होणार आहे आणि त्या 75 वर्षाच्या महाराष्ट्राची काय संकल्पना असली पाहिजे याच्या संदर्भातला विचार, या संदर्भातला अभ्यास हा मी सध्या करतो आहे आणि निश्चितपणे लवकरच त्या संदर्भात मी आपल्यापुढे देखील देखिए। मुझे बहुत खुशी है कि जापान की कोयासान यूनिवर्सिटी, जो वैसे तो 1200 साल पुरानी है और अपने आधुनिक अवतार में 120 वर्षों से वो कार्यरत है, उसने अपने 120 वर्षों के इस इतिहास में पहली बार डॉक्टर ऑफ फिलॉसफी ये डिग्री किसी को प्रदान की है और वो मुझे प्रदान की है, इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। विशेष रूप से इंफ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री, वाटर कंजर्वेशन और सोशल इक्विटी, इन क्षेत्रों में जो कार्य किया है उसके लिए उपाधि दी गई है। तो मैं ऐसा मानता हूँ कि ये कार्य मैं इसलिए कर पाया कि महाराष्ट्र की जनता ने मुझे मौका दिया, मेरे नेताओं ने मुझे मौका दिया, मेरे साथियों ने मेरे साथ कार्य किया, इसलिए मैं ये सारा कार्य कर पाया। इसलिए इस उपाधि को मैं महाराष्ट्र की जनता को डेडिकेट करता हूँ और मुझे बहुत खुशी है कि ये उपाधि मुझे प्राप्त। मैंने ये बात कही है कि हमको हमेशा दूर की सोचनी चाहिए, 2035 में महाराष्ट्र 75 साल का होगा, महाराष्ट्र 75 कैसा महाराष्ट्र होगा? अगर सन 2000 में APJ अब्दुल कलाम जी 2020 का विजन नहीं रखते तो शायद हम उसकी ओर अग्रसर नहीं होते। मोदी जी अगर 2047 के विकसित भारत का विजन नहीं रखते तो इतनी तेजी से हम उसके ओर अग्रसर नहीं होते। इसलिए कभी भी जो कार्य करते हैं उन्होंने भविष्य की सोच रखनी चाहिए। मैं ये प्रयास कर रहा हूँ कि 2035 में जब महाराष्ट्र 75 साल का होगा तो कैसा महाराष्ट्र होगा, इसकी एक परिकल्पना हम लोग तैयार करने की कोशिश कर रहे हैं। धन्यवाद सर।